निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर आणि आजूबाजूच्या अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या कुटुंबांना महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप. MMACATPचे अध्यक्ष श्री संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तराटी आणि सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली काल सुमारे 300 कुटुंबांना अन्नधान्य सामान किट, घरावर आच्छादन टाकण्यासाठी ताडपत्री तसेच वृक्षारोपण करण्यासाठी नारळ, सुपारी, कलम, आंबे अशी झाडे मदत म्हणून देण्यात आली. त्याचे प्रत्यक्ष वाटप श्री अशोक तराटी, जयदीप काळे, श्री निखिल भोसले यांच्या हस्ते गावागावात जाऊन करण्यात आले. या सामाजिक कार्यासाठी श्री संतोष पाडावे व स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या मदतीबद्दल सर्व ग्रामस्थांनी MMACATPचे आभार मानले. बेडकोल समाज आहे आणि या समाजात सगळे भंडारी आहेत. त्या भंडाऱ्यांचा इतिहास पाहिला तर भंडारी माड आणि पोकळीवरच जगतात, तेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे. पण या चक्रीवादळामध्ये ते सगळं निस्तनाभूत झालं. आज भंडाऱ्यांच्या अक्षरशः पुढील जीवनाचा प्रश्न निर्माण झाला. असं म्हटलं जातं की एक माडाचं एक माड म्हणजे जवळजवळ एक मूल असतं आणि तेवढं उत्पन्न देतं. आणि त्याप्रमाणे तुम्ही ही जी मदत आणलेली आहे ती ही आमच्या भंडारी समाजासाठी फार मोलाची आहे. आणि तुम्ही जरी म्हटलं की फुल ना फुलाची बाकी तरी आम्हाला ते कळतं की ते सोन्याहून पिवळं आहे. आमच्या भंडारी वेणकोल समाजाकडून, प्रत्येक व्यक्तीकडून मी भंडारी वेणकोल समाजाचा अध्यक्ष म्हणून आपले खरंच शतशः आभार मानतो.